कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, आई, बाबा, मी आले. काय युद्धावरून आहेत का? हा, एवढी कशाला ऍक्टिंग करताय? त्याच्या जीवावर चाललंय. म्हणजे तुझं बरं आहे बाबा, तू एकटी असतीस ना, तुला कॉम्पिटिशन नाही. मला दोन दोन जावा आहे, दोन दोन जावा. अच्छा अच्छा, आली ग माझी चिंगी आली बाई. हे जाऊ बापू ना बसायला दे. हा या मामा बसा. काय जावाय मी जावाय. नाही नाही मामा, तुम्ही इकडे बसा, मी इकडे बसतो. बस बस. बाई बघितलं का किती भारी योगा योग आहे. उद्या राखी आहे आणि आमच्या चिंगीचा बर्थडे पण आहे उद्या. बापरे, केवढं ते कौतुक स्वतःच्या मुलीचं, पण दुसऱ्यांच्या मुलींची काळीची किंमत नाही. तिच्या नखाची सर पण नाही आहे तुला. कारण नखच नाही आहेत त्यांना, दातांनी कुरतडून कुरतडून संपवली आहेत बाईनी. कसं आहे ना, पोरींचे नखरे असतात आणि माझ्या बहिणीची नख खरे नाहीत. दादा, जोकच्या बाबतीत ना तू निव्वळ बायकोवर गेलायस. पांचट. ओ मला मोकळं करा. हे कोण? हा हा दादा, 150 रुपये आहेत का रे सुट्टे तुझ्याकडे? का ग? ते रिक्षावाल्याला द्यायचे होते. आमच्या यांच्याकडे सुट्टे नाहीत ना. हा देतो ना, आहेत की माझ्या. एक मिनिट, बस स्टँड वर ना इथे यायला 70 रुपये लागतात, 150 कसे झाले? नाही ते काय, ते मला जरा रस्त्यात मिनरल वॉटर प्यायचं होतं आणि 2-4 ते चिप्स पुढं पण खाल्लं, भुकालाही लागले होते म्हणून. त्याचे पण पैसे रिक्षावाल्याकडून घेतले? सुट्ट नव्हतं ना, सुट्टच नव्हतं माझ्याकडे. काय करणार, अहो भूक लागली होती तर जरा कळ काढायची ना, बाहेरचं कशाला खाल्लं. नाही नाही नाही, नग नग नग, तुमच्याकडे आलं की ती कांदा फोव करता आणि त्याच्यात करपलेलं सगळं शेंगदाण टाकता. आपल्याला करपलेलं शेंगदाण आवडतच नाही. मुळात करपलेली कुठलीच गोष्ट आपल्याला आवडत नाही. हो बाई, करपलेली कुठलीच गोष्ट यांना आवडत नाही. काय सांगता, तुमच्या बरोबर इतकी वर्ष बरे राहतात. ऐका ना, हे देऊन टाक त्यांना. आणि पोहे आवडत नाहीत म्हणे. स्वतःच नवरात्र जवळजवळ पोह्याच्या कढईत लोळून आल्यासारखं वाटतोय. तुझं बघ, कळलं का, तुझ्या नवऱ्याकडे बघ, ऑफिस मधनं घरी येताना त्याच्या अंगावर काटा येतो, काटा. हो पप्पा, आज पण ऑफिस मधून उशीर आलेत. काय उशीर झाला तुम्हाला ऑफिस मध्ये यायला? ऑफिस मध्ये म्हणजे बॉस बरोबर मीटिंग होती कॅन्टीन मध्ये माझ्या. कॅन्टीन मध्ये? हा. काय खाल्लं? बॉसने पास्ता खाल्ला, मी शिव्या खाल्ल्या. मला वाटतं तुझ्या जन्म शिव्या खाण्यासाठीच झाला. हो ना, मला पण तसंच वाटते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.